नमस्कार मित्रांनो, तुमच्या लाडक्या भावाच्या बी एन टेक्निकल यूट्यूब चॅनेल आणि या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण हे तुम्हाला टायर दिसत आहे ह्याच्यावरती घाण बघा कशा पद्धतीने, त्याच्यामुळे गाडीचा लुक जो आहे तो खराब होतो. म्हणजे टायर जर स्वच्छ दिसत असतील, शाईन करत असतील, तर व्यवस्थितरित्या गाडीचा लुक चांगला येतो. तर दोन्ही पण टायर पाहू शकता तुम्ही कशा पद्धतीने म्हणजे घाण आहेत. तर आपण एक पद्धत जाणून घेणार आहे, योग्य पद्धत टायर पॉलिश करण्याची, कशा पद्धतीने टायर पॉलिश करायची. तर मित्रांनो, प्रथम आपण टायर स्वच्छ करून घेणार आहे. तर आपल्याला पाणी, शॅम्पू आणि एक कपडा लागेल. तर टायरवरती पाणी मारून घेऊया आणि त्याला स्वच्छ. आता काय करू आपण, शॅम्पू आणि एक ब्रश पण लागेल आपल्याला. तर शॅम्पू घेऊया, शॅम्पू घ्यायचा, शॅम्पू त्याच्यावरती लावून घ्यायचा. शॅम्पूचं पाणी करून घेतले तरी चालेल. तर मी डायरेक्ट शॅम्पू लावतोय. आपण शॅम्पू कोणता, तर आपण गाडी वॉश करण्यासाठी जो शॅम्पू मिळतो तो शॅम्पू घ्या, म्हणजे ह्यात जास्त व्हाईटपणा येत नाही. तर लावून आपण ब्रशनं व्यवस्थितरित्या घासून त्याच्यावरती जे धूळ वगैरे असते ते पूर्णपणे काढून घ्यायची, म्हणजे स्वच्छरित्या घासून घ्यायचे. तर व्हिडिओमध्ये पहा कशा पद्धतीने घासत आहे मी. अशा पद्धतीने घासून घ्या मित्रांनो व्यवस्थितरित्या, म्हणजे स्वच्छरित्या टायर तुमचा करून घ्या. मित्रांनो, एक गोष्ट म्हणजे टायर पॉलिश हे डायरेक्ट कधीही अप्लाय करू नका. टायर ज्यावेळी घाण असेल त्यावेळी स्वच्छ धुवून घ्या, आणि नंतरच कॉटन वगैरे टायर सुकून झाल्यानंतरच टायर पॉलिश अप्लाय करायची असते. तर मित्रांनो, ही चूक तुम्ही करू नका, कारण डायरेक्ट अप्लाय केलं तर साफ होणार, पण त्याच्यावरती जास्त धूळ मिठी एवढा शाईन टायर शाईन करणार नाही. मित्रांनो, दोन्ही साईडवरती घासून झालेलं आहे शॅम्पू लावून, आता त्याच्यावरती आपण पाणी टाकून स्वच्छरित्या धुवून घेऊया, म्हणजे शॅम्पू राहणार नाही व व्हाईटनेसपणा येणार नाही जास्त. तर स्वच्छरित्या टायर आता धुवून घेतलेला आहे मित्रांनो, पाहू शकता पाण्याने. तर आता आपण त्याच्यावरती आपण जे कॉटन आहे, म्हणजे टायर सुकल्यानंतर त्याच्यावरती पॉलिश मारावं लागतं, त्यासाठी आपण कॉटनचा यूज करणार आहे. तर कॉटननं व्यवस्थितरित्या स्वच्छ टायर पुसून घ्यायचं, म्हणजे ओलापणा राहणार नाही त्याला, अशा पद्धतीने पुसून घ्यायचं. पाहू शकतो मी व्हिडिओमध्ये अशा पद्धतीने स्वच्छ पुसून घ्यायचं. तर पुसून घेतल्यानंतर मित्रांनो, तुम्ही टायरची शाईन पाहू शकता. पहिल्यापेक्षा मिट्टी म्हणजे धूळ त्याच्यावरली गेलेली आहे, पण टायर शाईन करत नाही, म्हणजे ब्लॅकनेसपणा व्हाईट असा दिसतोय. म्हणजे व्हाईटनेसपणा थोडी मिट्टी वगैरे चिपकलेली आहेत, म्हणजे ती तशीच राहते, त्यामुळे व्हाईटनेस दिसतो टायर, त्याच्यामुळे गाडी शाईन करत नाही. तर त्यासाठी आपण एक पॉलिश आणलेला आहे, त्या वेक्सपॉलचं एक पॉलिश आहे, ते आपल्याला 10 रुपयाला पॉकेट मिळतं, 10 ml. कोणत्याही दुकानात कोणतंही तुम्ही टायर पॉलिश वापरलं चालेल. टायर पॉलिश असं ऑटोमोबाईलच्या दुकानामध्ये जाऊन तुम्ही घेऊ शकता स्पेअर पार्टच्या, आणि कॉटन घ्यायचं किंवा आपल्याला फोम घेतला तरी चालेल. तर मित्रांनो, आपण आता लुक पाहण्यासाठी आपण मास्किंगचा वापर करणार आहे. आफ्टर आणि बिफोर आपल्याला पाहण्यासाठी मास्किंग लावलेलं आहे आपण. तर मित्रांनो, जे आता वेक्सपॉलचं जे पॉलिश आहे, टायर पॉलिश, रबर पॉलिश स्पेशल, तर ते आपण लावून घेऊन त्याचा आपण यूज पाहूया. बघा, मी अशा पद्धतीने लावतोय, तुम्ही डायरेक्ट कॉटनवरती घेऊन लावले तरी चालेल. कॉटनपेक्षा तुम्ही फोमचा यूज करा, म्हणजे जो स्पंज मिळतो, तो स्पंज 10-20 रुपयाला स्पंज मिळतो, त्याचा पण उपयोग तुम्ही करू शकता. जास्त पण घासायची काही गरज नाही, तिथे त्या फक्त लावून घ्यायचं. तुम्हाला दाखवण्यासाठी मी थोड्या पद्धतीत टायर तेवढाच पॉलिश करून घेतो, नाही तर व्हिडिओ जास्त मोठा होईल, तुमचा वेळ किमती आहे मित्रांनो. जास्त मोठा झाला तर तुम्ही मध्येच व्हिडिओ सोडून जाता. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे समजेल तुम्हाला. स्टेप बाय स्टेप करावे लागते. टायरमुळे तुम्हाला माहीत असेल शाईन जास्त गाडीला येते, गाडी चमकते. शेवटला पण पहा तुम्ही व्ह्यू. तर मित्रांनो, पहा तुम्ही, आता आपण टायर पॉलिश लावून घेतलेलं आहे व्यवस्थितरित्या. तर आफ्टर बिफोर आता आपल्याला मास्किंग टेप काढूया आपण, म्हणजे आपल्याला समजेल शाईन कोणती बाजू करते, व्हाईटनेस ब्लॅकनेस आपल्याला आला आहे का नाही ते समजेल. तर मित्रांनो, मास्किंग काढलेलं आहे, बघा आता तुम्ही, तुमच्या डोळ्याने तुम्ही पद्धतशीर बघू शकता.
जे आपण पॉलिश लावले त्या ठिकाणी ब्लॅकनेस म्हणजे व्हाईटनेस पूर्ण गेलेला आहे, ब्लॅक टायर दिसतोय जसा नवीन टायर असतो तसा। तर गाडीचा लुक शेवटी पहा तुम्ही, आपण पॉलिश वगैरे करून घेतलेले सर्व टायर्स तुम्ही लुक पाहू शकता। गाडीचा पाठीमागचे पुढचा टायर आपण दोन्ही पण पॉलिश करून घेतलेला आहे। मित्रांनो, गाडीचे टायर पॉलिश केल्यामुळे एक गाडीचा वेगळा लुक व शाईन वेगळ्याच पद्धतीने दिसते, एकदा तुम्ही करून पहा म्हणजे तुम्हाला समजेल। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद। मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब जर केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण मित्रांनो व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते तेव्हा तो व्हिडिओ बनतो। तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा। मित्रांनो, चला भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बाय फ्रेंड्स।